राहुल साहेबांनी परापासून लागला लागला त्यानंतर आपल्या मागोश तालुक्यामधून त्यानंतर जास्त मला विकेची अपेक्षा होती आणि हेही मला विक्य शेवटच्या दोन चार दिवसाच्या घडामुळे मिळू शकलं नाही आणि जरी वाहतुकी असली तर या प्रभावामध्ये खरोखर ही जबाबदारी आमची आहे आणि त्याबद्दल राहुल साहेबांची आपल्या सर्वांच्या वतीने माफी मागतो की आमच्या तालुक्यातून तुम्हाला जास्त समजून जे झालं पाहिजे होतं पण ते झालं नाही. खरंतर राहुल साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने चांगला संपर्क ठेवला, लोकांचे व्यक्त सोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापेक्षा खरंतर पराभूत झाल्यानंतर सुद्धा आपले कार्यकर्ते कुठेतरी एकटे पडता कामा नये म्हणून ते आपल्यामध्ये पुन्हा एकदा आपल्यासाठी ते पुन्हा एकदा आपल्यामध्ये आले आणि आपल्याला पुन्हा एकदा त्याच विश्वासाने लढण्यासाठी ताकद देण्याचा ते प्रयत्न करतायत. खरंतर आपण सर्वांनी अशाच पद्धतीने काम करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. खरंतर राहुल साहेब असू देत किंवा आम्ही असू देत एखाद्या पराभवाने असू जाणार नाही किंवा आमचा आमची लढाई ही संघर्षात नेहमी संघर्ष राहिलेली आहे आणि त्यामुळे या पुढच्या काळातसुद्धा आम्ही संघर्ष करू आणि पुन्हा एकदा भगवा फडकण्याचा फडकण्यासाठी मेहनत घेऊ एवढंच राहुल साहेबांनी या निमित्ताने सांगतो. खरंतर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला मेहनत घेतली पाहिजे होती कालच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे आपण कमी पडलो असतो तरी पुढच्या काळात घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा राहुल साहेबांची माफी मागतो. आपण खरंतर कार्यकर्त्यांनी गेल्या आयुष्यमध्ये त्या पद्धतीने मेहनत घेतली त्याबद्दल आपलं आणि त्या मतदारसंघाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.